ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आंदोलन अंकुशचा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा. शासन निर्णय होत नाही तोपर्यंत बिल भरणार नाही. चुडमुंगे. लॉकडाऊन काळात आलेली वीज बिले पूर्णतः चुकीची आहेत. या वीज बिलाबाबत शासन निर्णय घेणार आहे. त्याआधीच वीज वितरण कंपनीकडून वीज बिल भरा म्हणून जबरदस्ती करणे चुकीचं आहे. तसेच जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही वीज बिल भरणार नाही असा गर्भित इशारा देत लॉकडाऊन कालावधीत स्थिर आकार लावून दिलेली बिलं रद्द करून व नोटिसांच्या आधारे वीज कनेक्शन तोडू नये अशी मागणी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केली. येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर आंदोलन अंकुशच्या वतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली. यावेळी वीज ग्राहकांनी वीज कनेक्शन तोडू नये याकरिता महावितरण कंपनीला देण्यात येणारे अर्ज सामूहिकरित्या विभागीय अभियंता अमोल माने यांना दिले. तसेच विविध मागण्यांचं निवेदन आंदोलन अंकुशच्या वतीनं देण्यात आलं. लॉकडाऊन काळातील सरासरीने दिलेल्या बिलामध्ये वहन आकार वीज शुल्क घेतला आहे. जुलै महिन्यातील बिलामध्येही एकूण युनिटवरही वहन आकार व वीज शुल्क आकारणी केल्याचं दिसत आहे. या काळात वीज दरवाढ करणं चुकीचं आहे. ही दरवाढ रद्द करणं गरजेचं आहे. लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीमुळे उद्योग व्यवसाय 3 महिने बंद असताना वीज बिलात वाढ करून ग्राहकांची फसवणूक केली आहे. त्रुटी असणारे चुकीची बिलं दुरुस्त करून घ्यावी. लॉकडाऊन काळातील वीज बिलाबाबत शासन निर्णय घेणार आहे. त्याआधी वीज बिल भरा म्हणून वीज वितरण कंपनीकडून जबरदस्ती करण्यात येऊ नये. आमच्या वीज वापराप्रमाणे वीज बिलं भरणं आवश्यक असताना चुकीची दिलेली बिलं ही सर्वसामान्यांना न परवडणारी आहेत. शासनाने एप्रिल ते जून या 3 महिन्यातील वीज बिलाचा स्थिर आकार माफ करणार असल्याचं सांगितलं होतं. लॉकडाऊनमुळे रीडिंग न घेता आलेली बिलं चुकीच्या पद्धतीची असून ती दुरुस्त करणं आवश्यक आहे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ग्राहकांच्या वतीनं शिरोळ तालुक्यातल्या घरगुती ग्राहक असतील किंवा व्यावसायिक असतील किंवा उद्योजकांच्या मार्फत आज प्रतिमात्मकदृष्ट्या शिरोळच्या महावितरणवर आम्ही बैलगाडी भरून तक्रारी आज आणून दिलेल्या आहेत. महावितरणला वाटत असेल की आम्हालाच फक्त कायदा माहीत आहे, या इथल्या तालुक्यातल्या ग्राहकांना सुद्धा माहीत आहे. माझं या माध्यमातून अजूनही ग्राहकांना आव्हान आहे, ज्या अर्थी महावितरण तुम्हाला नोटीस काढून 15 दिवसाच्या आत लाईट बिल भरा नाही तर कनेक्शन कट करणार आहे म्हणते, त्या अर्थी 15 दिवसानंतर कायद्यानं त्यांना अधिकार प्राप्त होते तुमचं कनेक्शन हे कधी कट करू शकतं. आज जनतेमध्ये रोष आहे म्हणून ते जरा हळूहळू चालले असतील, पण ज्यानंतर या सरकारची भूमिका स्पष्ट नाही झाली तरी आपण ह्या तक्रारीच्या माध्यमातून ग्राहकांना ह्या महावितरणला जे चुकीचे यांनी दर लावलेले आहेत, दरवाढ केलेले आहे किंवा वीज आकार वीज वहन यांनी सगळं डबल शुल्क लावलेले आहेत, सरासरी बिलं देताना ज्या चुका आहेत आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा यांनी स्थिर आकार आपल्याकडनं वसूल केलेला आहे सगळं बंद असताना, हे सगळे दंड व्याज असेल, दंड असेल किंवा व्याजाचे यांचं बाकीची आकारणी असेल हे सगळं बंद करून यांना आपण ग्राहकांना न्याय द्यायच्या भूमिकेतून आजच्या आम्ही या तक्रारी सगळ्या दाखल केलेल्या आहेत. अजूनही ज्या ग्राहकांना तक्रारी दाखल करायच्या त्या तक्रारी दाखल कराव्यात. जोपर्यंत या तक्रारीची दखल आणि निर्गत होत नाही तोपर्यंत महावितरण जरी नोटीस काढले असले तरी ग्राहकांच्या वीज कनेक्शनला हात घालू शकत नाही. आम्ही या अधिकाऱ्यांना सुद्धा आता आवाहन केलेलं आहे की इथून पुढच्या महिन्यापासून तुम्ही स्वतंत्रपणे आम्हाला लाईट बिल द्या या तक्रारदार ग्राहकांचे, आम्ही ते नियमितपणे आणि योग्य वेळी भरत जाऊ. पण जे आता थकीत लाईट बिल आहे आमचं ते ह्या तक्रारींची निर्गत झाल्याशिवाय आणि आमचं 100% समाधान झाल्याशिवाय आम्ही अजिबात या ग्राहकांना भरू देणार नाही. आणि MSEBला सुद्धा कायद्यानं ते आता कनेक्शन कट करतो असं म्हणायची आता परिस्थिती राहिलेली नाही. आमच्या तक्रारी ती लवकरात लवकर निर्गत करून आमची जी चुकीची आकारणी केलेली आहे, ज्यादा बिल लावलेलं आहे ते सगळं कमी करून तुम्ही जर आम्हाला लाईट बिल दिलं तर आम्ही तात्काळ भरणार आहे. पण त्यानंतर तुम्ही जर आम्हाला दंडोकशाही दाखवून जर तुम्ही कनेक्शन कट कराल तर याद राखा माझं एवढंच आवाहन. या मोर्चात आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, प्रकाश बावडेकर, अभिजित पाटील, आनंदराव संगपाळ, कृष्णात गावडे, श्रीकांत मानेगावडे, योगेश जाधव, मोहन यादव, सर्जराव पाटील, रयत क्रांतीचे शिरोळ शहर प्रमुख शहाजी मानेगावडे, नवजित पाटील यांच्यासह आंदोलन अंकुशचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.